थाना अंतर्गत उत्कर्ष वलय अपार्टमेंट खरे टाउन में अवैध रूप से विदेशी शराब की तस्करी करने वाले दो लोगों के घर में पुलिस और राज्य उत्पादन शुल्क विभाग ने छापा मारकर हजारों रुपए का माल जब्त किया। पुलिस सूत्रों के अनुसार उत्कर्ष वलय अपार्टमेंट खरे टाउन निवासी यशवंत अडवाणी और नितेश यशवंत अडवाणी पिछले कुछ दिनों से विदेशी शराब की तस्करी कर रहे थे। अवैध तरीके से लोगों को शराब बेचते थे। पुलिस को इसकी सूचना मिली। सीतापुरी पुलिस के दस्ते और राज्य उत्पादन शुल्क विभाग उपायुक्त मोहन वर्दे के मार्गदर्शन में राज्य उत्पादन शुल्क विभाग के उपाधीक्षक प्रशांत गोतमारे के नेतृत्व में निरीक्षक एंटी दलवी ने फ्लैट में छापा मारकर हजारों रुपए की महंगी शराब जब्त की। यह कार्रवाई निरीक्षक यशवंत चौधरी, विशाल कोल्हे, विनोद भोयर, उमेश शिरभाते, उप निरीक्षक मोहन पाटिल, अंकुश भोकरे, प्रशांत घावले, प्रकाश मानकर, विनोद डुमरे, रमेश पवार, शीतल सरोदे और चंदू मोहड़ आदि ने की। विभागीय उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क नागपुर यांच्या मार्गदर्शनाखाली अशी खबर मिळाली की धरमपेठ या ठिकाणी एक इसम आपल्या घरामध्ये काही विदेशी आयातित मद्याच्या व भारतीय मद्याच्या बाटल्या ठेवून विक्रीच्या उद्देशाने साठा केलेला आहे आणि हे या ठिकाणी म्हणजे बराच माल मुद्देमाल मिळू शकतो, त्यानुसार त्याची कारवाई करा अशी खबर मिळाल्यावर त्यानुसार मी माझा पूर्ण स्टाफ, माझे अधिकारी, सहकारी दुय्यम निरीक्षक, निरीक्षक आणि अ विभागाचे निरीक्षक, आमचे DYSP साहेब गोतमारे साहेब यांच्यासह सर्वांच्या स्टाफसह आम्ही तिथं प्लस बाकी महिला जवान वगैरे यांच्या स्टाफसह आम्ही त्या ठिकाणी जाऊन पोचलो असता त्या घराची झडती घेतली। तिथे त्या बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगच्या खबरीप्रमाणे दिलेल्या परिचयानुसार त्या घेतली, बिल्डिंगमध्ये तपासणी केली असता घर उघडून तिथे एक इसम व एक महिला आढळली होती। महिला म्हणजे त्याची आई होती आणि ते आईलीचा त्यामध्ये काही संबंध नव्हता। दोन त्यानंतर त्या ठिकाणी ते आणि पुढील चौकशी केली असता त्याच इसमाचा भाऊ, दुसरा भाऊ, तो पण तिथे हजर झाला। त्यांनी कबूल केलं की आम्ही हा मुद्देमाल ठेवलेला विक्रीच्या उद्देशाने घेतलेला आहे आणि जो स्कॉच आणलेला आहे तो आम्ही ड्युटी फ्री म्हणजे एअरपोर्टवरून वगैरे चोरट्या मार्गाने घेतला जातो, तिथून खरेदी करून आम्ही जास्त पैसे कमवण्याच्या उद्देशाने जवळ बाळगला आहे असे त्यांनी कबूल केले।